नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील स्मार्ट फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता हे सोयाबीनचं पीक जवळपास आता हे शेंगा स्टेजमध्ये आले. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, आता हे सर्व सोयाबीनच्या पिकाला आता कवळे कवळे शेंगा दिसत आहेत. मित्रांनो, हे पाहू शकता, मध्ये अजून दाणा भरण्याचं काम झालं नाही. मित्रांनो, हे पाहू शकता हो का, या दिवसामध्ये मित्रांनो पिकाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, कारण का बरेच जणांचे शेतकऱ्यांचं काय झालं, सोयाबीन पीक खूप घेतलेलं, हाईट खूप घेतलेलं आहे, परंतु शेंगा कमी लागलेले आहेत. परंतु शेंगा जरी कमी लागल्या मित्रांनो, परंतु शेंगाच्या मधले जे दाणा असते ते वजन भरण्याचं काम आपल्या हातात आहे. मित्रांनो, ते आपण या स्प्रेमधून घेऊ शकता. मित्रांनो, आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मराठवाडा परिसरामध्ये मित्रांनो आज गेल्या 20 ते 22 दिवसापासून पाण्याचा एकही थेंब पडलेला नाही. मित्रांनो, त्याच्यासाठी जमीन तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. मित्रांनो, जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. अशा स्टेजमध्ये मित्रांनो कोणताही स्प्रे घेतला तुम्ही तर 0% रिझल्ट येते. मित्रांनो, त्याच्यासाठी कोणत्याही स्टेजमध्ये स्प्रे घेण्याचं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाणी द्या जमिनीला. जर तुमच्याजवळ व्यवस्था असेल पाणी देण्याची मित्रांनो, पाणी द्या. पाणी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही स्प्रे घेऊ शकता मित्रांनो, कारण का जमिनीमध्ये ओलावा असते आणि आपली जी मुळं असतात मित्रांनो सोयाबीनच्या पिकाच्या, त्यांनासुद्धा ताकद भेटते. आणि त्या ताकदीमुळं काय होतं मित्रांनो, तुम्ही कोणताही स्प्रे घ्या, हलका घ्या, कमी पैशाचा घ्या किंवा जास्त पैशाचा घ्या मित्रांनो, त्याच्यामुळं ते स्प्रे केल्याच्यानंतर झाडाला ट्रेस येत नाही. आणि झाडाला ट्रेस आल्यामुळं मित्रांनो फुल असू द्या किंवा शेंग असू द्या, ते गळ कमी होते. मित्रांनो, त्याच्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जमीन ओली असतानाच आपल्याला स्प्रे घ्यायचं. मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता हे शेंगा भरण्याचं काम करण्यासाठी मित्रांनो पोटॅशचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल असते. मित्रांनो, हे शेंगामधले दाणे भरण्याचं काम पोटॅश करतं. मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, 0050 प्रतिपंपाला 80 ग्रॅम घ्यायचं. मित्रांनो, 0050 50% पोटॅश आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच मित्रांनो गोष्ट ॲड केलेली आहे दुसरी, 12 ते 17% सल्फर असते मित्रांनो. आणि सल्फर काय करतं मित्रांनो, सल्फर हे एक टॉनिक आहे, सल्फर हे एक बुरशीनाशक आहे. त्याच्यामुळे 0050 स्प्रे घ्या तुम्ही प्रतिपंपाला 80 ग्रॅम मित्रांनो. आणि त्याच्यासोबतच मित्रांनो, जर तुमचं कीटकनाशकचा स्प्रे झाला नसेल आणि ह्या दिवसामध्ये शेंगा पोखरण्याच्या अळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो, मागच्या वेळेला जर तुमचा चांगला मोठा कोरॅजिन असो, ॲम्प्लिगो असो, इमॅमॅक्टिन असो, असा कोणताही स्प्रे जर झाला नसेल मित्रांनो, तर तुम्ही यासोबत कोरॅजिन घेऊ शकता 6 ते 7 ml प्रतिपंपाला. मित्रांनो, कोरॅजिन जर नसेल अवेलेबल तर तुम्ही ॲम्प्लिगो घेऊ शकता. ॲम्प्लिगो प्रतिपंपाला मित्रांनो 8 ते 9 ml घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपले 0050 80 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो गेल्या स्प्रेमध्ये, गेल्या वेळेसच्या स्प्रेमध्ये जर तुमचा बुरशीनाशकाचा स्प्रे झाला नसेल मित्रांनो, तर तुम्ही हेक्झाकोनॉल जे घेऊ शकता. त्याच्यानंतर डुपॉन्टचं गॅलिलिओ खूपच चांगले रिझल्ट आहेत मित्रांनो. आणि ज्या वेळेला पाण्याची कमतरता असते त्यावेळेला गॅलिलिओ खूप चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो. आणि त्यासोबतच तुम्हाला तुम्ही अल्ट्राकॉल घेऊ शकता, M45 घेऊ शकता, कोणतेही बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो या स्प्रेसोबत. आणि हा स्प्रे घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला नंतर कोणताही स्प्रे घ्यायची गरज पडणार नाही, कारण की हा सोयाबीनचा सर्वात लास्टचा स्प्रे आहे मित्रांनो. आणि तुमचं सोयाबीनचं पिकाचं उत्पन्न वाढवा आणि खर्च कमी करा. धन्यवाद मित्रांनो.